कालपासून ट्रक चालक टँकर चालक यांचं चक्काजाम आंदोलन सुरू आहे आणि याचाच परिणाम हा पेट्रोल पंपवर अफवांना बळी पडून पेट्रोल पंपच्या बाहेर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. यावर नागपूरचे पोलीस आयुक्त यांनी माहिती दिली आहे. बघूया काय म्हणाले ते. सर्व विभागासोबत समन्वय साधून पेट्रोल आणि इतर एसेन्शियल कमॉडिटीजची सप्लायवर कोणत्याही प्रकारचे बाधा होणार नाही यासाठी पोलीस विभाग पूर्णपणे तयारीत आहे. पेट्रोलियम प्रोडक्ट्सबद्दलची पण त्याचे स्मूथ सप्लाय आणि कोणताही शॉर्टेज शहरात होणार नाही यासाठी संबंधित विभागांसोबत जिल्हाधिकारीसोबत आम्ही कोऑर्डिनेशनमध्ये आहे आणि ते आवश्यक सुरक्षा पुरवून कोणताही प्रकारची शॉर्टेज होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जे कोणी संपावर आहे, स्ट्राईकवर आहे आणि इतर सर्वांना आमची सूचना राहील की कोणताही प्रकारची आपत्तीजनक घटना ज्यांच्यावर म्हणून पोलिसांना कारवाई करण्याची वेळ येतील अशा कृपया करून करू नका. शांततेत जे काही आंदोलन करायचे ते त्यांचे अधिकार असू शकतात, परंतु जनजीवनवर कोणताही विपरीत परिणाम पडणे, फॉर एक्झाम्पल पेट्रोलियमचे स्मूथ सप्लायवर बाधा किंवा ॲम्ब्युलेन्सेसचे मूव्हमेंटवर, फायर ब्रिगेड्सचे मूव्हमेंटवर, भाजीपालाची मूव्हमेंटवर आणि इतर एसेन्शियल कमॉडिटीजवर कोणताही प्रकारचे आपत्तीजनक स्थिती निर्माण होणार नाही यासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आलेली आहे. आमची आज विस्तृत चर्चा संबंधित विभागांसोबत सकाळी झाली होती. आज आमच्या अधिकारीसोबत याबद्दल विस्तृत स्ट्रॅटेजी तयार करण्यात आलेली आहे आणि मी शहराची जनताला फक्त एवढेच आश्वासन देऊ इच्छितो की ते कोणत्याही प्रकारची पॅनिक स्थितीमध्ये आपण जाऊ नका, ते सगळे स्मूथली सगळे स्थिती हँडल करता येईल.